बाप्पा माझाच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत वेगवेगळ्या मंडळांना भेट देत असतो. त्याच निमित्ताने तुमचे आवडते कलाकारही त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी शेअर करत असतात. आज आपल्या भेटीला कोण आलाय पाहूया. गणेशोत्सवाची धूम सध्या राज्यभरात बघायला मिळते आहे आणि आपण एक खास कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलोय, ते म्हणजे बाप्पा माझा. आणि या कार्यक्रमात वेगवेगळ्या गणेश गणपती मंडळांमध्ये आपण एका सेलिब्रिटीला आणतो खास पाहुणा म्हणून. आणि या निमित्ताने दर्शनाबरोबरच आपल्या गणेशोत्सवाच्या गणपतीच्या लहानपणीच्या आठवणी देखील हे कलाकार आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतात. नमस्कार, मी राखी. बाप्पा माझामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बाप्पा माझाच्या या खास सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या मंडळांना भेट देत असतो आणि तेही तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत. आणि आता माझ्यासोबत आहे अभिनेता पार्थ भालेराव. पार्थ, खूप खूप स्वागत आहे तुझे एबीपी माझामध्ये आणि बाप्पा माझामध्ये. पार्थ, तुझ्याकडे गणपती असतो का आणि हे कितवं वर्ष आहे आता? आमच्याकडे आता म्हणजे मी लहान असल्यापासून आजोबांकडे बसतोच गणपती, त्यामुळे मी जन्मल्यापासूनच गणपती बघतोच आहे. तर हे आता माझ्या वयाप्रमाणे 23 वर्ष आहे माझं. काय आठवणी आहेत तुझ्या, म्हणजे गणेशोत्सवात जेव्हा घरी बाप्पा यायचा तर तुला तुझ्याकडे काय काय जबाबदारी असायची? माझ्याकडे जबाबदारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची असायची की मोदक आणण्याची, कारण बाकी सगळेच कामात असायचे त्यांच्या गौरी पण बसायच्या, मग त्या पण ते पण वेगळंच. तर मग मोदक जाऊन आणणे हे काम माझ्याकडे असायचं. म्हणजे पेढे, मोदक, उकडीचे मोदक की कुठले? उकडीचे मोदक. म्हणजे आमच्या ओळखीचे एक जण होते ते घरी करायचे, म्हणजे कधी कधी आजी आई ते पण घरी बनवायचे, पण समजा खूपच ओव्हरलोड होणार आहे, खूप लोक येणार आहेत, तर मग मी बाहेरनं आणायचं. तर मग ते काम माझ्याकडे असायचं. सो मला तर सगळ्यात आवडतं काम होतं त्याचं, कारण मी जाऊन थांबायचो आणि याचा वेळ लागत असेल तर एक दोन खातो मी इथेच आणि मग होऊ दे तुम्ही निवांत बनवा वगैरे. मी अजून वेळ घेऊन त्यांना बनवायला लावायचो आणि मग घरी घेऊन यायचो मोदक. सो ते माझं आवडीचं काम आहे सगळ्या प्रोसेसमध्ये. मंडळात कधी सहभागी झालायस का तू गणपतीच्या निमित्ताने? माझी इच्छा खूप असायची, अजून पण असते की आपण पण त्यात कॉन्ट्रीब्यूट करून आपण पण त्याच्यात असावं. पण लहानपणीपासून नाटकात काम केल्यामुळे आम्ही गणपतीच्या दिवसांमध्ये आम्ही नाटकांचे प्रयोग करायचो. चौथीपाचवीपासूनच नाटक केलेलं होतं, तर मग तेव्हा आम्ही त्या दरम्यान आमची नाटकाची प्रॅक्टिस चालू असायची आणि आमच्या मित्रांची पथक चालू असायचं. तर आम्ही ऐकायचं ढोल पथक ऐकायला, म्हणजे रमण बागेचं आमचं ढोल पथक आहे तर ते मला ऐकायला अजून आवडतं. आम्ही जातो पहिल्या आवर्तनाला सगळ्याला. पण माझं गणपतीचे आमचे 10 च्या 10 दिवस नाटकांमध्ये जायचे लहानपणापासूनच, 5वीपासून. कलाकाराचं बाप्पाशी एक वेगळं नातं असतं. प्रत्येक कलाकारासाठी बाप्पा खूप जवळच आहे कारण ती कलेची देवता आहे. तुझं बाप्पाशी कसं नातं आहे? माझं पण त्याला काय नाव देणार असं आहे, कारण मी कुठल्या कशासाठी म्हणून बाप्पाकडे कधी गेलो नाही. आम्ही लहान असताना आम्ही मोदी गणपतीच्या जवळ माझा एक ट्युशन होती, क्लास होता, आणि तिथनं परीक्षा असली की सगळी मुलं जायची मोदी गणपतीला. मग मी पण एक दिवस आलं की आम्ही पण येतो आणि तिथं गेल्यावर मला कळलं की यार इथं मला ना शांत वाटते, छान वाटते इथे आलं लहानपणी असं मला वाटायला लागलेलं. आणि त्याच्यानंतर मग मी कुठल्या कारणासाठी की मला काहीतरी चांगलं करायचं आहे किंवा एक मी आता काहीतरी काम करायला घेतो आहे ते चांगलं व्हावं म्हणून, तर म्हणूनसाठी असं कधी गेलो नाही मी बाप्पाकडे. मला शांत वाटतं, छान वाटतं म्हणून मी जाऊन बसायचो. त्यातून बाप्पाला वाटलं तर तो चांगला आपापल्या वाटेला देणारच आहे. तर काही मागण्यापेक्षा तिथं जाऊन बसण्यात मला जास्त आवडतं अजून पण. आरत्या म्हणायचंस का? हो, सुख करता दुःख करताच आवडते. म्हणजे साथ द्यायचा फक्त की पूर्ण आरती? नाही, साथ द्यायचं, साथ द्यायचं. हो, आरत्यांची काही आठवण आहे तुझी अशी काही? आरत्यांची आठवण म्हणजे तेच जे शब्द लोक चुकीचे म्हणतात आणि ते मी जोरात म्हणायचं, फळीवर वंदना आणि संकष्टी पावावे. ही हेच आधी आणि मला खूप उशिरा कळलं की नाही नाही कॉन्टेक्स्टच वेगळा आहे, हे असं नाही घडत. मग ते हळूहळू मला कळायला लागलं. सो हे एक फनी चालायचं लहानपणी. आणि आरतीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते ती प्रसाद. प्रसाद, कुठला प्रसाद तुला जास्त आवडायचा किंवा आवडतो? मला आवडतो तो मोदक, मोदकाचा पेढा जो आहे तो केशर फ्लेवर आला. सो मला तो केशर मोदकाचा पेढा आवडतो प्रसादात सगळ्यात जास्त. आणि शिरा गणपतीला अलका चौकात पुण्यात तुम्ही एकदा जाऊन थांबलात की कोणीही डान्सर, सगळेच डान्सर असतात तिथे आणि मला जज करणारा कोण नसतं, त्यामुळे माझा फेवरेट पार्ट आहे गणपती डान्स. हो, भरपूर भरपूर मास्क बिस लावून आम्ही जातो मित्र
आणि नाचतो अलका चौकात जाऊन जेव्हा असीन पुण्यात 100%. किती किती तास नाचलाय? आम्ही रात्र म्हणजे 10-11 वाजता जेवण केल्यानंतर जे गेलोय ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 दमून घरी आलोय वगैरे असंच चालतं. थँक्यू सो मच पार, तू आमच्यासोबत तुझ्या गणेशोत्सवाच्या आठवणी शेअर केल्या आणि या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसोबत राखी पाटोळे, एबीपी माझा, मुंबई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.